चला विद्यार्थ्यांनो आज आपण संस्कृतचा अभ्यास करायचा आहे हां आणि आजचा जो अभ्यास आहे तो अगदी आहे तुम्हाला खूप आवडेल बघा आता आज असा प्रश्न आहे नामानी गणद्वये लिखत जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही आधी व्हिडिओ पॉज करून हा प्रश्न लिहून घ्या आणि जिथं चित्र आहे तिथे तुम्हाला चित्र काढता येणार नाही कदाचित तर त्या ठिकाणी त्याची नावं लिहायची आहे म्हणजे पहिलं चित्र आहे गणपती बाप्पाचं मग तिथे आपण गणपती असं लिहायचंय आणि दुसरं चित्र आहे शंकरांचं मग तिथे आपण शंकर असं शब्दात लिहायचंय हा असं लिहिलं तरी चालेल आणि ज्याप्रमाणे चित्रामध्ये दाखवलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला कॉलम करून घ्यायचे आहेत आणि आता ते आधी तुमचं काम भईमध्ये झालं की मग तुम्ही व्हिडिओ पुन्हा सुरू करून पुढचा बघा आता मी समजावून सांगते आहे तुम्हाला नामानी गणद्वये लिखत याचा अर्थ काय आणि त्यांनी इंग्रजीमध्ये पण काय दिले बघा क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इन टू ग्रुप्स ऑफ आयदर गणेशा और शिवा गणेशा म्हणजे गणपती बाप्पा आणि शिवा म्हणजे शंकर का तर त्यांनी आता खाली काही तुम्हाला शब्द दिलेले आहेत बरं का कंसामध्ये तर त्याच्यामध्ये काही नावं गणपतीची आहेत आणि काही नावं शंकरांची आहेत तर ती त्यांनी तुम्हाला दिलेली आहेत आणि ती तुम्हाला त्या योग्य गटामध्ये लिहायची आहे क्लासिफाय करायची म्हणजे काय ती वेगळी त्या त्या गटामध्ये लिहायची आहे आता आपण आधी सगळी नावं वाचूया तुम्ही पण माझ्याबरोबर वाचा गणेश हा शिव हा पशुपती हा गणपती ही हर हा विघ्नराज हा उमासुत उमापतीही उमेशहा हम्म ठीक आहे बघा गणेश हा म्हणजे गणपतीचं नाव आहे हो की नाही आता आपण एक एक नाव विचारात घ्यायचं आणि ते कोणाचं आहे ते ओळखायचं आणि त्या गटात लिहायचं आहे तर गणेश हा गणपतीचं नाव आहे त्यामुळे गणपतीच्या चित्राखाली आपल्याला ते चित्रा लिहायचं आहे आता तुम्ही वहीत लिहित आहात हो की नाही तर तुम्ही जिथे गणपती असा शब्द लिहिला आहे त्याच्या खाली ते नाव लिहायचं आहे आणि काळजी करू नका मी याची सगळी उत्तरं लिहिलेली स्क्रीन सुद्धा तुम्हाला पुढे दिसणार आहे त्यामुळे आता तुम्ही फक्त आधी समजावून घ्या मग आता दुसरं आहे शिव हा शिव हा म्हणजे शंकर बरोबर मग ते जिथे शंकरांचं नाव तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्या खाली लिहायचं आहे त्याच्यानंतर आहे पशुपती ही पशुपतीही हे सुद्धा शंकरांचं नाव आहे त्यामुळे शंकरांच्या त्या, त्या गटामध्ये ते लिहायचं आहे आपल्याला नंतर आहे हा हे कोणाचं आहे सांगा बरं बरोबर हे गणपतीचं नाव आहे म्हणून हा हे गणपतीच्या आपल्या गटात लिहायचं आहे आता पुढे त्यांनी दिलंय गणपती ही बघा आता संस्कृतमध्ये गणपती हा शब्द लिहिता नात्याची वेलांटी पहिली होते आणि विसर्ग तर लागतो कारण हे सगळे पुल्लिंगी शब्द आहेत हो की नाही संस्कृतमध्ये जे शब्द पुल्लिंगी आहेत त्यांना सगळ्यांना शब्दाच्या शेवटी विसर्ग लागतो ही एक पुल्लिंगी शब्द ओळखण्याची खूण सुद्धा आहे तर गणपती ही गणपती ही हा शब्द येईल अर्थातच गणपतीच्या गटामध्ये नंतर आहे हर हा हर हा हे आहे शंकरांचं नाव त्यामुळे तिथे येणार आहे त्याच्यानंतर विघ्नराज हा, बर, हा, हा आता विघ्न आपण कोणाला म्हणतो विघ्ने दूर करणारा कोण संकटे दूर करणारा कोण गणपती बाप्पा बरोबर मग गणपतीच्या गटामध्ये लिहायचंय विघ्नराज हा हम्म त्याच्यानंतर हा आता बघा हा तुमचं थोडंसं इथे जम्बलिंग होणार आहे कारण उमासुतहा आणि उमापतीही असा पुढे एक शब्द आहे मग आता हे कसं ओळखायचंय तर उमा म्हणजे पार्वती पार्वतीचं एक नाव उमाय हो की नाही आणि सुत सुत म्हणजे मुलगा हम्म आणि पतीही म्हणजे पती नवरा तर उमा सुतहा म्हणजे पार्वतीचा मुलगा कोण आहे पार्वतीचा मुलगा गणपती बाप्पा मग हे नाव कोणाचं झालं गणपतीचं म्हणून गणपतीच्या गटामध्ये लिहायचंय उमा सुतहा आलं लक्षात आता पुढचा शब्द आहे उमा पती ही उमा म्हणजे पार्वती आणि पती म्हणजे पती नवरा मग पार्वतीचे पती कोण आहेत अर्थातच भगवान शंकर म्हणून उमापती ही शब्द इल, हा, उमेश हा, उमेश हा इश्वर, 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 शब्द येईल शंकरांच्या गटात त्याच्यानंतर आता बघा हा उमेशहा उमेशहा म्हणजे उमेचा ईश्वर ईशहा म्हणजे ईश्वर मग उमेचा ईश्वर म्हणजे कोण अर्थातच शंकर म्हणून हा पण शब्द येणार आहे शंकर हे शब्द लिहिलेल्या गटामध्ये मग आता तुमच्या लक्षात आलं का हा बघा आता इथे आपण गणपतीची कोणती कोणती नावं शोधली गणेश हा गजानन हा गणपती ही विघ्नराज हा हा आणि शंकरांची कोणती कोणती नावं होती शिव हा पशुपती ही हर हा उमापती ही, उमेश हा आलं लक्षात आता तुम्ही जे वहीमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यात जी उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत तर पुढच्या स्क्रीनमध्ये मी तुम्हाला मुद्दाम उत्तर लिहून दाखवली आहेत तर ती तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि हाच तुमचा अभ्यास आहे आलं लक्षात बघा बरं आजचा अभ्यास किती सोपा आहे की नाही